कोगनोळी येथे श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा 7वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक के डी पाटील सर यांनी केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन खोत व निलेश खोत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन खोत हे होते. यावेळी संस्थेचे जनरल मॅनेजर सागर बाळेकाई यांनी विषय पत्रिकेचे वाचन करून संस्थेच्या जनरल सभेची माहिती देऊन संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोत म्हणाले, संवाद सहकारी नियमित कोगनोळी या संस्थेचं 7वा वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहिलेले सर्व सभासद, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार, पत्रकार मित्र व व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या ठिकाणी संस्थेचा आढावा घेत असताना के डी पाटील सरांनी सांगितलं की जवळजवळ 31/3/2023 अखेर संस्थेच्या 90.82 लाख ठेवी इतके जमा झाले. हे जमा करत असताना इथं उपस्थित असलेल्या सर्वांनीच सहकार्य केले, त्यामुळंच हे शक्य आहे एवढं मी या ठिकाणी आवर्जून असं सांगू शकतो. त्याचबरोबर हे करत असताना संस्थेचा जो स्टाफ आहे म्हणजे कर्मचारी वर्ग आहे यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर आपला जो संचालक मंडळ आहे तो पूर्णपणे विश्वासाने आपल्या पाठीशी गंभीर असा उभा आहे, त्यामुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे. आणि गावातील सर्वच मंडळी कुठलाही भेदभाव न बाळगता आपल्या संस्थेवरचे प्रेम करतात. इथून पुढे देखील त्यांनी असंच प्रेम करावं असं मी एक कळकळीची विनंती करतो आणि संस्थेची थोडक्यात माहिती देतो. आपल्या संस्थेचे सभासद जवळजवळ 2077 झालेले, भाग भांडवल 11,49,600 झालेलं आहे, खेळते भांडवल जवळजवळ 110 कोटी झालेलं आहे, निधी 1,21,00,000 झालेला आहे, 31 मार्च अखेर ठेवी 90.82 लाख झाले आहेत, आज अखेर जवळजवळ 93 कोटी ठेवी आहे, जून अखेर गुंतवणूक 55.55 लाख रुपये झाले, कर्जे 34 कोटी आहे, कर्जाचं प्रमाण हे शिशी स्वरूपात असल्यामुळं 31 मार्चला काही लोक ते भरतात, त्यामुळे थोडा रेशोमध्ये डिफरन्स दिसतोय. या कार्यक्रम प्रसंगी निलेश खोत, अनिल खोत, डॉक्टर महादेव मिरजे, अक्काताई खोत, ग्रामपंचायत अध्यक्ष वनिता खोत, उपाध्यक्ष रुपाली आवटे, अनिल चौगुले, कुमार पाटील, ॲडव्होकेट अमर शिंत्रे, के डी पाटील, अरुण निकाळे, जगन्नाथ खोत, बाळासाहेब खोत, युवराज कोळी, तुकाराम शिंदे, रामगोंडा कगुडे, राजू पाटील यांच्यासह सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विजय पाटील यांनी आभार मानले. कोगनोळी होऊन अनिल नवाळे.